नमस्कार। आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज हब। सध्याची सर्वात बीड जिल्ह्यात मोठी गाजत असलेली बातमी म्हणजे बीड जिल्हा परिषदमध्ये हे सुमारे 700 शिक्षकांचा बोगस कारभार चाललेला आहे। सध्या आरोग्य भरती घोटाळा राज्यभर गाजतोय, मात्र या भरतीबरोबरच राज्यभरात होणाऱ्या प्रत्येक विभागाच्या भरती प्रक्रियेचे पेपर बीड जिल्ह्यातील दलालांनी फोडलेले आहेत। दलालांचे हे उद्योग 2010 झालेल्या डीएड सीईटी पासून सुरू आहेत। पोलिसांनी काल ताब्यात घेतलेल्या आरोपी विजय नागरगोजे आणि तर अगदी कहरच केलेला होता। तो डीएडला शिकत असतानाच त्याने असले उद्योग सुरू केले होते। सुरुवातीला डीएडच्या पोरांचे मार्क वाढून आणण्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता आरोग्य भरतीतील पेपर फुटीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बीड जिल्हा परिषदेत डीएड नसलेले टीईटी पास नसलेले सुमारे 700 आसपास बोगस शिक्षक कार्यरत आहेत। खास करून हे बोगस शिक्षक वस्ती शाळेमार्फत दाखल झाल्याची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यामुळेच 2012-13 जिल्ह्यात सुमारे 983 शिक्षक अतिरिक्त ठरले होते। मात्र सगळ्याच राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने या बोगसगिरीवर त्यावेळी पडदा पडलेला होता। राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात आता बीडचे अनेक जण नोकरी करताना दिसत आहेत। त्यातीलच 50% अधिक लोक दलालामार्फत सरकारी सेवेत दाखल झालेले आहेत। सरकारी सेवेत जायला कुठले कुठले प्रमाणपत्र लागतात याची यादीच या दलाला कडे आहे। प्रत्येक प्रमाणपत्रामागे 2 मार्क वाढत असल्याने साहजिकच प्रामाणिकपणे अभ्यास करणारी अनेक मुलं केवळ मी 2 मार्काने हुकलो असं म्हणत स्वतःच्याच नशिबाला दोष देतात। मात्र प्रामाणिक मुलं प्रत्येक वेळी 2 मार्कानेच का हुकतात याचा शोध आता खऱ्या अर्थाने लागलेला आहे। बीडमध्ये चक्क देश, राज्य आणि जिल्हा पातळीवर बर्फावर हॉकी खेळणारी मुलं आहेत। कधी कबड्डीचा क देखील न उच्चारलेल्या मुलांनी राज्य पातळीवरील मैदान गाजवल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे नोकऱ्या मिळवले आहेत। सुमारे 50 विविध प्रकारच्या खेळांची प्रमाणपत्रे अगदी सहज शिक्क्यानिशी दलाल मिळवून देतात। बीडचे जिल्हा क्रीडा कार्यालय देखील असल्या बोगस प्रकाराला खतपाणी घालत असते। काल बीडमधून आरोग्य विभागाच्या गटक प्रश्न पत्रिका फुटी प्रकरणात उचललेले आरोपी विजय नागरगोजे असलेच गैरप्रकार वर्षानुवर्ष करीत होता। अगदी पोलीस भरतीपासून देखील विजय नागरगोजे कित्येक उमेदवारांना खेळाची बोगस प्रमाणपत्रे दिल्याचे बोलले जाते। पुणे सायबर पोलिसांनी त्या दृष्टीने देखील तपास करण्याची आवश्यकता आहे।